सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जोडीदाराचं सहकार्य आणि सहवास मिळेल। नोकरी आणि व्यवसायातील अडथळे आज दूर होतील। तुम्ही आज नवीन कला आत्मसात कराल, त्यामुळे तुमचं काम देखील पूर्ण होताना दिसतंय। मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला येईल। तुमची रखडलेली कामं आज मार्गी लागतील। प्रिय व्यक्तीला भेटण्याचा तुम्ही आज प्लॅन कराल। विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये देखील भर पडेल। आज नशीब 90% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा। आता पुढचे रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुमची कामं लोकांसोबत समाधानाने शांततेनं तुम्हाला पूर्ण करावी लागतील। राजकीय क्षेत्रामध्ये केलेले प्रयत्न यशाच्या दिशेनं आज वाटचाल करतील। नोकरीमध्ये पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची दाट शक्यता आहे। जोडीदार आज तुमच्या अपेक्षांवरती खरा उतरेल। मनामध्ये तुमच्या प्रेमाची भावना निर्माण होईल। काही लोकांच्या भेटीमुळे विनाकारण तुम्हाला त्रास होऊ शकतो। भाव बहिणींशी संबंध तुमचे मधुर होतील। आज नशीब 85% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज गरजूंना जेवू घाला। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सावध राहावं लागणार आहे, कारण तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे। आज मित्रांचा सल्ला कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि भविष्यामध्ये याचा फायदा देखील होईल। मुलांना स्पर्धेमध्ये यश मिळेल, ज्यामुळे तुम्ही आज आनंदी व्हाल। आज तुम्ही शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल। आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामानिमित्त खूप प्रवास करावा लागेल। भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल। मुलांच्या जबाबदाऱ्या आज पूर्ण होतील। तुम्ही आज एखाद्या गंभीर विषयाशी जोडीदाराशी चर्चा कराल। संध्याकाळी तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल। उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल। तुमचे आज आईशी वाद होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा। आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मवाळ बोलण्यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला विशेष मान मिळेल, ज्यामुळे शत्रूंना त्याचा त्रास होईल। शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आज यश मिळेल। जास्तीची धावपळ होईल, परंतु काळजी घ्या, तुम्हाला डोळ्यांचे विकार होऊ शकतात। उत्पन्नाचे नवनवीन स्रोत आज निर्माण होतील। शेजाऱ्यांशी तुमचे वाद होऊ शकतात। आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या। आता पुढची रास कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सामाजिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल, मान वाढेल। नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल। लहान मुलांना धार्मिक कार्यामध्ये अधिक रस वाटेल। कायदेशीर वादामध्ये किंवा कोर्टातील कामामध्ये तुम्हाला यश मिळेल। आज नशीब 94% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा। आता पुढची रास तुळ रास। श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये काही शुभ घटना घडू शकतात आणि यामुळे आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न राहील। घरातील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदामध्ये वाढ होईल। पुरेशी रक्कम तुमच्या हातामध्ये उरेल। अनेक दिवसांपासून सुरू असलेला व्यवहार संपुष्टामध्ये येईल। प्रेम प्रकरणं तुमची गाजतील। आईच्या भविष्याबाबत मात्र तुम्ही चिंतेमध्ये राहाल। जवळच्या आणि दूरच्या प्रवासाशी संबंधित प्रकरणं पुढे येतील। आज नशीब 91% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला। आता पुढचे रास वृश्चिक रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आरोग्यासाठी अशुभ आहे, हे लक्षात घ्या। काही अंतर्गत विकार, शारीरिक विकार तुम्हाला
त्रास देऊ शकतात. आरोग्याबाबत तुमचा आजचा दिवस चांगला नसेल, त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्या, तपासणी करा. शारीरिक त्रासामुळे तुम्हाला जास्त चालावंही लागेल. भावाचा सल्ला आज कौटुंबिक व्यवसायासाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनाच्या बाबतीमध्ये चांगला जाईल. सासरच्या लोकांकडून पुरेसे पैसे तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विरोधक तुमची प्रशंसा करतील. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आई वडिलांची काळजी घ्या. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळी कोणत्याही वादामध्ये तुम्ही पडू नका, अन्यथा वाद कायदेशीर होईल. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना आज यश मिळताना दिसते. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक प्रवास घडू शकतो, त्यामुळे सावध राहा. आज कोणाशीही भांडण करू नका. आज तोंडाला कुलूप लावा. आरोग्यात आणि आनंदामध्ये तुमच्या अडथळे येतील, त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घ्या. जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यासोबत तुमचे वाद होतील. व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. मालमत्ता खरेदी करण्यासाठी केलेली गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीनरास. श्री गणेशजी सांगतात की आज वैवाहिक जीवनामध्ये येणारे अडथळे संपतील. सासरच्या लोकांशी कोणताही व्यवहार करू नका, तुमचे संबंध बिघडू शकतात. धार्मिक स्थळांना भेट देताना तुमचे पैसे खर्च होतील. प्रवास करताना काळजी घ्या. मौल्यवान वस्तू तुमची चोरीला जाण्याची शक्यता आहे. आज तुमची मुलं ही चिंतेमध्ये असतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाचं आयुष्य चांगलं जावं. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.